राज्य उत्पादन शुल्क विभाग द्वारा बड़ी कार्रवाई करते हुए सावनेर तहसील के मालेगांव से हो रहे अवैध शराब की यातायात करने वाले समेत 62,496 रुपये का मुद्देमाल जब्त किया गया है। सावनेर तहसील से की जा रही अवैध शराब की बिक्री करने ले जा रहे इसम को पकड़कर यातायात के लिए उपयोग में लिया गया दुपहिया वाहन भी जब्त कर राज्य उत्पादन शुल्क विभाग को जानकारी दी गई, जिसके बाद कार्रवाई कर दुपहिया वाहन देसी शराब की 180 मिलीलीटर की 48 बोतलें ऐसा 62,496 रुपयों का मुद्देमाल जब्त किया गया। आज दिनांक रोजी 26/3/2020 रोजी सावनेर तालुक्यातील सकाळी स्टाफसह गस्तीवर असताना माळेगाव गावातील काही ग्रामस्थायी लोकांनी एका इसमास अवैध वाहतूक करीत असताना आपले ताब्यात घेतलेले होते। त्या अनुषंगाने मी सावनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व त्यांचा स्टाफ घेऊन आणि त्यांच्यासोबत माळेगाव ग्रामपंचायतला भेट दिली पण त्यांच्याकडे ताब्यात असलेले आरोपी वाहन व दारुगुन्ह्यातील जप्त मुद्देमाल हे आपल्या ताब्यात घेतले। या कारवाईमध्ये माननीय अधीक्षक साहेब सोनोने साहेब नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। वाहन क्रमांक MH 40 BV 3085 व आरोपी नामे दिनेश पांडुरंग गायधने यांना ताब्यात घेण्यात आले व त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढची तारीख देऊन सूचनापत्र देऊन त्यांना रवानगी करण्यात आली। धन्यवाद।